डिस्कवर टीव्ही न्यूज. डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा आधी काही ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आणि संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कल्याण पूर्व भागात अशा कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आले असून संपूर्ण जगावर आलेल्या COVID-19 भयानक संकटामुळे कल्याण शहरातील तरुण तरुणीचे नोकऱ्या गमवाव्या लागल्या असून अशा गंभीर परिस्थितीत तरुण वर्ग डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणून कल्याण शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी युवा युवतीसाठी स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी तसेच योग्य मराठी उमेदवार यास नोकरीसाठी योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात तज्ज्ञ व्यक्तींकडून आपणास ट्रेनिंग मिळणार आहे. आपणास या कार्यक्रमातून नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळेल. मराठी मुलांना उद्योग उभं करण्यासाठी मानसिकता निर्माण होणार आहे. जे युवा युवती उद्योग करणार असतील तर त्यांना योग्य प्रकारे आर्थिक सहाय्यता मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असेल. मराठी तरुणांनी असलेली संधी न दवडता कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि पालकांनी विनंती आपल्या मुलांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन द्या. आपण या मुलांना या कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी परावृत्त करा आणि आपणही हजर राहा. मराठी तरुण खूप मेहनती आणि हुशार असतो पण काही वेळा त्याला उद्योग करण्याचे तंत्र माहीत नसते, त्यामुळे अपयश येण्याची शक्यता असते. म्हणून या कार्यक्रमामध्ये उद्योग करण्याचे तंत्र उद्योगबद्दल अधिक माहिती तरुणांना देण्यासाठी तरुणांना खंबीरपणे उद्योग करण्यासाठी मानसिकता तयार करणार आहे. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना उद्योगाचे खचोगळे खास खगळे सांगून उत्तम उद्योजक कसा असावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आपण या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. महाराष्ट्र मराठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यापूर्वी मी आणि सचिन सर आमचे जे माझे मार्गदर्शक आहे ते एक 5-10 दिवसापूर्वी मी ऑर्किड हॉटेलवर बसलो होतो आणि माझ्या ज्या स्टाफला मी ट्रेनिंग दिली तेव्हा लक्षात आलं की आपण आता सध्या या कोरोनाच्या काळामध्ये खूप बेकारी वाढली आणि सहसा करून आपल्या मराठी मुलामध्ये बेकारी वाढली. आज मराठी मुलं आजही घरी आहेत पण परप्रांतीय जे बाहेरून आले ते काही ना काही उद्योग करून ते आपले पोट भरत आहे. प्रत्येक परप्रांतीय पोट भरत आहे. मराठी उद्योजक उपाशी आहे आणि त्यांच्या घरामध्ये अक्षरशः म्हणजे खूप टंचाई सुरू आहे असं त्यांच्या कधी कधी बोलण्यावर माहिती पडतं. आणि आता कोरोना काळामध्ये ज्या नोकऱ्या गेल्या त्या नोकऱ्या परत त्यांना उपलब्ध होणार नाहीत हे कारण की मी एक कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. माझ्या या 9 महिन्यामध्ये या लॉकडाऊनच्या पिरियडमध्येसुद्धा मी कमीत कमी 25 मुलांना नोकर दिलेल्या आहे आणि 25 मुलांचं मी घर उभा केलं. पण मी एक लिमिटेड आहे 25 मुलं म्हणजे कारण की 1000 मुलं बेकार आहेत. तर असा विचार आहे की मी आणि कामत सरांनी विचार केला की आपण जर ट्रेनिंग घेतली मुलांचं त्यांच्यामध्ये कौशल्य आहे जे स्किल आहे म्हणजे बाहेर काढलं तर मुलांना आता ज्या नोकऱ्यातून मिळणार त्यांना पुढे सुद्धा नोकरी मिळणार नाही तर स्वतःच्या पायावरती काहीतरी उभा राहतील आणि उद्योग उभा करून आपलं जे पुढचा जो कार्य करा भविष्य आपला आनंदात जातं यासाठी हा कार्यक्रम ठरला होता. आणि सचिन सर आणि मी आणि शिरसागर साहेब आम्ही या कल्याणच्या जे काही आता कार्यक्रम आले नाहीत जे मुलं आले नाहीत आम्ही आव्हाने केलं होतं जे तरुण आले नाहीत त्यांना आम्ही परत त्यांच्या संपर्क राहून त्यांना पुढील ट्रेनिंग देणार आहोत त्यांचं स्किल बाहेर काढणार आहोत आणि नक्कीच कल्याण पुरातन ह्या 1 वर्षामध्ये मी 100 उद्योजक तयार करण्याचं मी तुम्हाला एक म्हणजे शब्द देतो आणि पाहिजे तर डिसेंबरच्या एंडला तुम्हाला 100 मुलांची लिस्ट पण तुम्हाला देईल की या 100 मुलांना नोकरी दिली आणि 100 मुलांना मी उद्योग दिला. एवढंच या कार्यक्रमाचा उद्देश की मराठी मुलं घाबरतात बिझनेस करायला. राजकारणात जाऊन आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद युवाने त्याला आपण म्हणतो आज ते युवाने आणि अशा या दिवशी हा कार्यक्रम जो आहे ते उद्योजक होता. हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करतो की या कोविडच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या नोकऱ्या धंदे छोटे मोठे व्यवसाय हे सगळे बंद पडत असतात अशा या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी एक प्रणाली कुठेतरी एक सपोर्ट तरुण इतरांना मिळायला पाहिजे उद्योजकांना मिळायला पाहिजे या हेतूने मला वाटतं एक चांगला कार्यक्रम ते आपण आयोजित केलेले आहे. कारण की कोविड गेले 1 वर्ष या कोविडबरोबर झुंज देतो या कोविडमध्ये आपण ऐकलं असतं की लाखो लोकांच्या नोकऱ्या आज गेलेल्या आहेत. हजारो कंपन्या ज्या आहेत त्या बंद
या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधत असल्यास स्क्रीनमध्ये या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तो वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद. We'll be right back.